नमस्कार, मरगळलेल्या कुस्तीला नवसंजीवन देण्यासाठी वस्तात राजेंद्र शिंदे तात्या आणि बेनापूरकरांनी कंबर कसलेल्या बेनापूरच्या ह्या ऐतिहासिक मातीमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त आज निकाली कुस्त्याचं जंगी मैदान पार पडत आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि सांगली जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेनं आजचं हे बिना प्रेक्षकी कुस्ती मैदान पार पडत आहे. त्यासाठी वस्तात मंडळी, निवेदक मित्र आणि त्या कुस्तीवरती प्रेम करणारे अनेक मान्यवर आज इथे उपस्थित झालेले आहेत. या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. मी प्रथमतः आमच्या सर्वात वयानं ज्येष्ठ असणारे व्यक्तिमत्व आणि आपल्या रानडे आवाजानं कुस्तीला एक वेगळी चेतना निर्माण करून देणारे ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजार यांच्याकडे जातोय. अण्णा, आजचं हे कुस्ती मैदान दोन वर्षानंतर घडतंय. आज या कुस्ती मैदानासाठी तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. राम राम मंडळी. ऐतिहासिक मैदान बेनापूरचं मैदान, कुस्तीगीरांचं गाव बेनापूर गाव. पहिल्यापासूनच इथं लाल मातीत वीर जन्मतात. बेनापूर म्हटल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर हिंदुस्थानला प्रसिद्ध झालेलं गाव इथल्या सुपुत्रांनी तसं गाजवलेलं आहे आणि म्हणून ते नाव अजरामर आहे. तर अशा ऐतिहासिक मैदानामध्ये अनेक मान्यवर मंडळी इथं उपस्थित झालेले आहेत, व्हाय लागलेले आहेत. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी, 7-8 वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन झालेले असे नजरुद्दीन नायकवडी पैलवान उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तसेच माझे शिष्य पैलवान ज्योतिराम वाजे सांगली उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ असतात साहेबलाल शेख लेंगरेकर इथं उपस्थित आहेत. तसेच शंकर पाटील उपस्थित आहेत, भोसले आमशाळा सांगली, ज्या भोसले आमशाळा सांगलीनं भारताला आव्हान दिलंय ती भोसले आमशाळा, त्याची वस्तात शहाजी पवार पारगावकर उपस्थित आहेत, त्यांचं इथं हार्दिक स्वागत आहे. मुंबईला स्वतंत्र तालीम काढून एक पैलवानाचा कारखानाच निर्माण केलाय त्यांनी आणि भारताची शान आणि मान असलेले वसंतराव पाटील यांचं इथं हार्दिक स्वागत आहे. वाय व्ही पाटील इथं उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तसेच भीमराव पाटील इथं उपस्थित आहेत, तांत्रिकर, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. आणि बाहेर बसली सर्व जाणकार मंडळी या कुस्तीसाठी उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात हे कुस्ती मैदान चालू होणार आहे. कुस्तीचा इतिहास फार मोठा आहे. अनादिकालापासून चालत आलेली कुस्ती जपण्याचं जोपासण्याचं काम बेनापूरकर मंडळी करतायत. काय जगवायचं असतंय, काय टिकवायचं असतंय, काय वाढवायचं असतंय, काय फुलवायचं असतंय ते फार. आणि हे जाणलेलं आहे ते बेनापूरकरांनी. राजेंद्र शिंदे पैलवान यांनी वडिलांचं नाव कसं जगवायचं, आजाचं नाव कसं जगवायचं जागवायचं याचं भान ठेवणारे त्यांचे वडील रावसाहेब अण्णा शिंदे फार मोठे पैलवान होते, एक जिद्दी पैलवान. आणि तसेच ऑल इंडिया चॅम्पियन, 8 वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन, 3 वेळेला ऑल इंडिया चॅम्पियन श्रीरंग शिंदे याच गावचे. तसेच शिवाजी विद्यापीठाचे चॅम्पियन प्रताप शिंदे याच गावचे. कितीतरी नावं घ्यावं लागतील, या गावाची माती किती कसदार आहे हे त्यांनी सगळ्या भारताला दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन इथली प्रेक्षक मंडळी कायमच कष्ट करून राहिलेली आहेत. धन्यवाद अण्णा. आपले बोल म्हणजे आमच्या अंगावरती चैतन्य निर्माण करणारे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने हातावरती पोट घेऊन मुंबईसाठी उदरनिर्वाह गेले आणि तिथे
मातारी कामगारांच्या पोरांना गणेश भाईंदर आखाड्यामध्ये ज्यांनी प्रशिक्षण केलं ते सन्माननीय आदरणीय वस्ताद वसंतरावजी पाटील मी यांच्याकडे जातोय। आज पुन्हा महाराष्ट्राला जे पाठीमागे काळ होता तसाच काळ येण्यासाठी काय करावं लागेल या निमित्ताने मी हितगुज साधतोय। आदरणीय वसंतरावजी पाटील सर नमस्कार। मंडळी सर्वप्रथम आपणाला सर्वांना माहितच आहे गेल्या दोन वर्षापासून एक ही कुस्ती मैदान झालं नाही त्यामुळे पहलवानावर उपासमारीची वेळ आली। त्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये असून सुद्धा बेनापूर ग्रामस्थ व बेनापूरचे कुस्ती संघटक बेनापूरचे वस्ताद राजेंद्र तात्या शिंदे यांनी फार मोठं धाडस केलंय आणि या धाडसातूनच कुस्तीगिरांना थोडीशी संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी बेनापूर ग्रामस्थ व राजेंद्र शिंदे यांना तात्या यांचं सर्व कुस्तीप्रेमी कुस्ती संघटक कुस्ती वस्ताद सर्व पालक सर्व कुस्तीगीर यांच्या वतीनं आभार मानतो। धन्यवाद। यानंतर दुसरे कुस्तीचे निवेदक पहाडी आवाजात आपल्याशी संवाद साधतील ज्योतिराम बुवाजे सर। हॅलो। आजच्या या मैदानाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्वांच्या म्हणजे कुस्ती शौकीनांच्या पैलवानांच्या शुभेच्छा आहेत। हे मैदान म्हणजे आज काळाची गरज होती आणि बेनापूरकरांनी ओळखलं आणि मैदान घ्यायचा संकल्प केला। गेली दोन वर्ष झालं कुस्ती मागे पडलेली आहे आणि परत एकदा या कुस्तीला सोन्याचा दिवस येणार हे मात्र निश्चित आहे। आणि यानंतर मी वायवी पाटील सर यांना एक प्रश्न विचारतो। आपण पोलीस दलाच्या माध्यमातून कुस्तीसाठी झटत होता आणि अगदी आजही झटता, यानंतरही पहिल्यासारखं या कुस्तीला दिवस यावं यासाठी आपण कटिबद्ध आहात। आपण दोन मिनिटं सर्वांना आवाहन करायचं आहे प्रत्येकदा या कुस्तीला सोन्याचा दिवस यावं यासाठी। नमस्कार मंडळी। आज खरोखर ह्या बेनापुरात आम्ही आलो एक पहिलं मैदान आज आम्ही त्याचा आस्वाद घेतोय। गेल्या दोन वर्षात एकही मैदान झालं नाही आणि आमचे सर्व महाराष्ट्रातील देशातील सर्वच पैलवान आर्थिक बाबीकडून त्यांना खुराकाचा पुरवठा झाला नाही आणि सगळे काही काही पैलवान आमचे तालमी सोडून जाण्याच्या मार्गावर लागले आणि ही ढासळणारी कुस्ती आहे ती कुठंतरी सावरावी या हेतूनं महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना आम्ही आव्हानं केलेली होती की तुम्ही पुढे या मैदानात घ्या, पण अद्यापर्यंत कोणीही नाही आलं नाही आणि आता हे पहिलंच ह्या बेनापूरकर सर्व या कुस्ती मैदानाचे आयोजक आमचे राजेंद्र तात्या यांचा मी खरोखर आभार मानतो। त्यांनी एक पाऊल असं टाकलंय की महाराष्ट्रातलं पहिलं मैदान ह्या बेनापूरला होतंय, ही मोठी पैलवानांच्या दृष्टीनं पैलवानांच्या खुराकाच्या दृष्टीनं ही फार मोठी बाब आहे। आज हे बेनापूर गाव अख्ख्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देते की आम्ही मैदान आज घेतोय, शासनाचे सर्व नियम पाळून कुस्तीचं आयोजन करणार आहे आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक गावानं याच पद्धतीनं शासनाचे नियम पाळून कुस्ती मैदानं घ्यावी आणि पैलवान जीवित ठेवावा आणि त्यांना खुराकाची सोय सगळ्या आपण करून द्यावी असे मी सर्वांना विनंती करतो आणि एक आव्हान करतो की प्रत्येकानं शासनाचे नियम पाळून कुस्ती मैदानं आयोजित करा आणि पैलवानांना खुराक वगैरे याची सोय करून देऊया। धन्यवाद। सर मला असा एक प्रश्न विचारायचा होता, तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक पदावरती काम पाहिलं, आता